नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावे, पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर माहीत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती. आगामी विश्वचषकात पाकिस्तानशी खेळावे की नाही, हा निर्णय केंद्र सरकारचा, कपिल देव यांचं मत. मंदिर दुर्घटनेप्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि प्रशासन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी. आणि पुणे शहरामध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ, पुणे पोलिसांचं अपयश. आता बातम्या सविस्तराने. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आणि मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर तो माहीत नाही, असं स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात पुणे सांगली लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला आहे आणि त्यांची मते जाणून घेतली आहेत. दरम्यान पुण्यामध्ये कोणता उमेदवार उभा करायचा, बाहेरचा की पक्षातला, याबाबतीतही प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहे. सध्या राजकीय वातावरण बदलत असून भाजपला सत्तेवरून खाली खेचणे हा दोन्ही काँग्रेसचा अजेंडा आहे. भारतीय सैन्य दलाला पंतप्रधानांनी विशेष अधिकार दिल्याचं सांगत आहेत, पण तसे अधिकार देता येत नाहीत, हा निर्णय फक्त पंतप्रधानच घेऊ शकतात, त्यामुळे मुंहतोड जबाब कसा दिला जाईल यावरच पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आमच्या 10 मित्र पक्षांच्या बरोबर दोघाही पक्षांची, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, आमच्या दोघांची चर्चा चालू आहे. बरीचशी चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली की अजून नाही पोहोचलेली, त्यामुळं ही चर्चा चालू आहे, ऑनगोईंग आहे. आणि आम्ही पण काही वेगळ्या पक्षांची चर्चा करतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस काही पक्षांची चर्चा करत आहेत, एक व्यापक आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावे, पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर ते मला माहीत नाही, असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलंय. चालू आहे, आम्ही त्यांना ऑफर दिलेली आहे, पण मला ते काय गंभीर आहेत असं वाटत नाही. आम्ही आमच्या बाजूनी काही जे ऑफर दिलेले आहेत ते दिलेले आहेत. आमची प्रामाणिक इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबर यावं आणि मताचं विभाजन टाळावं. पण जर भाजपची इच्छा असेल की काही करून मताचं, सेक्युलर मताचं विभाजन झालं पाहिजे आणि त्याला जर कोण मदत करणार असेल तर मग विचार करावा लागेल. जागेच्याबद्दल आम्ही जी ऑफर दिलेली आहे ते मला वाटतं आमची सिरियस ऑफर आहे. आम्ही ती दिलेली आहे त्यांना आणि आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मदत करू इच्छितो. प्रकाश आंबेडकरांनी संसदेमध्ये आलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण त्यांचं जर काही वेगळा गेम प्लॅन असेल तर आम्हाला काही माहीत नाही. आगामी विश्वचषकात पाकिस्तानशी खेळावे की नाही याबाबत भारताच्या माजी क्रिकेटवीरांमध्ये मतमतांतर दिसतंय. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मात्र हा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारवर सोपवलाय, तर केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा आणि जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात कपिल देव बोलत होते. पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघानं पाकिस्तानची विश्वचषकात खेळावं का, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला, त्यावेळी कपिल देव यांनी काय उत्तर दिलं पाहूयात. बहुत अच्छा बात कहा है. अभी जो अटैक हुआ है जिसमें हमारे जवान शहीद हुए हैं, क्या हमें पाकिस्तान के साथ क्रिकेट खेलनी चाहिए कि नहीं? मुझे सिर्फ इतना कहना है, शायद मैं इतना इंटेलिजेंट नहीं हूं कि इसका आंसर दे सकूं. एक ही सिर्फ चीज कहूंगा, खेलना चाहिए या नहीं खेलना चाहिए ये हम जैसे लोगों को तय नहीं करना, ये गवर्नमेंट को तय करना है. उनके ऊपर है कि हम खेले या ना खेले. और जय जय. तो इसलिए चाहूंगा कि हम अपना ओपिनियन ना रखें, गवर्नमेंट के ऊपर छोड़ दें, जो कंसर्न पीपल हैं उनके ऊपर बात छोड़ दें, उनको तय करें. जो वो कहेंगे वो देश की बेहतर के लिए होगा, हम वही करेंगे जो वो चाहेंगे. बुधवारी झालेल्या मंदिर दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारास सांगवी पोलिसांनी जेरबंद केलंय. याच घटनेचे पडसाद पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत उमटलेत आणि आयुक्त श्रावण हर्डीकर आणि प्रशासन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग यांनी सदरचे मंदिर हे अनधिकृत असल्याने नोटीस बजावली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदारांनी मंदिराचं बांधकाम सुरू ठेवलं होतं। तेव्हा सभामंडप कोसळून 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले होते। या प्रकरणी ठेकेदार राहुल जयप्रकाश जगताप यांच्यावर मृत्यू जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच कामगारांना हेल्मेट सेफ्टी, शूज सेफ्टी, जाळी दिली नसल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलंय। त्यामुळे जगताप याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलंय। त्यानंतर आज महापालिकेतील सर्वसाधारण सभेत या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केलाय। इतकंच नाही तर विरोधकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। एका मंदिराचं काम चाललं असताना त्या मंदिराचा सभामंडप कोसळून त्यामध्ये 3 लोक मयत झालेत, जवळपास 8-10 लोक इंजर्ड आहेत किंवा जखमी आहेत। अशा माध्यमातून जी माहिती मिळाल्यानंतर मी तिथली काही गोष्टीची माहिती घेतली। ती माहिती अशी मिळाली की ते एकतर मंदिर नदीच्या पात्रामध्ये आहे, खरं तर मंदिराच्या बाबतीत आमच्या भावना वेगळ्या नसणार आहेत, पण तिथे घटना घडली त्याचा आम्ही तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो। खरं तर अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत महानगरपालिका इतकी तत्पर आहे की माझ्या एखाद्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकाने एखादं झोपडं, पत्रा सेड किंवा घर बांधायचा जर प्रयत्न केला तर 24 तासाची नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी किंवा रातोरात ते काम उद्ध्वस्त करण्याचं हे मंडळी अतिशय तत्पर असतात, गोरगरिबांना रस्ते बांधण्याचं काम करतात। आणि हे असताना जर असं असताना सुद्धा आज महानगरपालिकेच्या पैशातनं ते मंदिर होतं असं मला काही गोष्टींना मिळालेलं आहे। तिथं बाजूला स्मशानभूमीचं काम चालू आहे, स्मशानभूमीचं काम चालू असताना तिथलाच अधिकारी, तिथलाच कॉन्ट्रॅक्टर त्याच्याच पैशाच्या माध्यमातनं इथं काम करतोय असं काही गोष्टीने माझ्या निर्देश आलंय। आज सभागृहात सुद्धा आम्ही ते पोट तिडकीने त्या मंदिराच्या किंवा तिथल्या लोकांच्या बाबतीत खूप काही बोललेलो आहे। माझं या महानगरपालिका आयुक्तांना जाहीर आव्हान आहे, पहिलं तर महानगरपालिका आयुक्तांच्या जबाबदारी स्वीकारून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा, संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांच्यावर सुद्धा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा। आणि मी या मृतात्मास जे 3 मयत झालेले आहेत त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पतो। महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या घटनेची योग्य दखल पूर्वीच घेतली असती तर 3 मजुरांचा जीव वाचला असता असंही विरोधक म्हटलेत। वाहतूक विभागाला वाहन चोरीला आळा घालण्यात अपयश आले। दिवसाला सरासरी 6-7 वाहनांची चोरी होत असून गेल्या वर्षी शहर परिसरात 1757 दुचाकी चोरीला गेल्या तर 59 3 चाकी आणि 150 4 चाकी वाहनांची चोरी झाली आहे। 2017 शहरातून एकूण मिळून 2212 वाहने चोरीला गेली होती। 2018 एकूण मिळून 1966 वाहने चोरीला गेली आहेत। वाहन चोरीचे गुन्हे कमी झाले असते तर अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण केवळ 29% एवढे आहे। वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेतील सर्व पथके तसेच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्यात। वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण तुलनेनं कमी असल्याची कबुली डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे। पण आकडेवारी सर्व सांगत नाहीये। लोकांच्या मनामध्ये जे सेफ्टी इंडेक्स आहे ते वेगळ्या पद्धतीने असतं। सर्व्हिस लेवल कसा आहे, त्यांच्या गुणवत्ता कशा आहे हे वाढवणे आवश्यक आहे। ते असेसमेंट करण्यासाठी आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला रिक्वेस्ट केलं आणि पुण्यामध्ये त्यांनी सेफ्टी इंडेक्स परसेप्शनचा सर्वे पण केलेले आहे आणि काही दिवसाने त्यांचे रिझल्ट पण आम्ही दाखवणार आहे। त्यांच्यामध्ये जे इंडिकेशन्स येतात आणि हे गुन्हे आकडेवारीमध्ये जे इंडिकेशन्स आहे हे दोन्ही ठेवून आम्ही यावर्षी पुढे जाणार आहे आणि सेफ्टी परसेप्शन इंडेक्स कसा लोकांच्या मनामध्ये आणखी वाढेल त्यांच्यावर पुणे पोलीस भर देणार आहे। यावर्षी कन्व्हिक्शन रेट वाढलेले आहे पण तेवढं पुरत नाही। आम्ही जास्त काम करायचं म्हणून क्राईम ब्रँचमध्ये 1-2 स्पेशल युनिट आम्ही केलेले आहे, प्रॉसिक्युशन सपोर्ट युनिट आणि इन्व्हेस्टिगेशन सपोर्ट युनिट, आणि दोन्हीला सक्षम करून यांच्यामध्ये वाढवण्याची आम्ही प्रयत्न करणार आहे। आम्ही अर्जदारामध्ये पाहिलं 30%पेक्षा जास्त लोक कौटुंबिक समस्यामुळे येतात म्हणून आम्ही महिला सहायक कक्ष जे अगोदर होतं त्यांचं कार्यक्षेत्र वाढवून एका ठिकाणी सर्व प्रकारचे सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी या वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत हस्ते चालू केलं। यांच्यामध्ये जेव्हा महिला तिथे जात आहे तिथे पोलीस अधिकारी असतील, काउन्सिलर असतील, लॉयर असतील आणि मनोवैज्ञानिक तज्ज्ञ असतील, प्रोटेक्शन ऑफिसर असतील, सर्व विविध प्रकारचे नर्सिंग होमसारखे एका ठिकाणी सर्व या भरोसा सेलमध्ये उपलब्ध आहे आणि आतापर्यंत रिस्पॉन्स पण लोकांचा चांगला आहे।
वाहन चोरी रोखण्यासाठी ज्या भागातून वाहने चोरीला जातात अशा भागांवर पोलिसांनी लक्ष ठेवावं असं सूचना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे वाहतूक शाखेसाठी CCTV आणि ई चलन डिव्हाइस मशीनचा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. याद्वारे वाहतूक शाखेने कोट्यावधी रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केलेत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवड शहर उद्योगनगरी म्हणून उदयास आलं खरं, मात्र येथील कामगार किती सुरक्षित आहेत असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. सांगवी नदीपात्र मंदिर बांधकाम दरम्यान झालेल्या अपघातात 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर कामगार नगरीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला. यावर तोडगा काढत काही संघटना पुढे सरसावल्यात. महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने असंख्य बांधकाम मजदूर कामगारांना सुरक्षेची उपकरणं देण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत दिनदुबळ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने तब्बल 1200 पेक्षा जास्त कामगारांना सुरक्षेची उपकरणं देण्यात आली आहेत. बांधकाम करणाऱ्या कोणत्याही कामगारांचा उपकरण अभावी अपघात होऊ नये यासाठी हा स्तुत्य उपक्रम कामगार नेते इरफान सय्यद यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. यावेळी मात्र कामगारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला आहे. सेना महासंघ संलग्न महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी योजना चे मंडळ यांच्या सहाय्याने 29 योजना आहेत. त्या योजनांपैकी एक योजना म्हणजे सुरक्षा संच. आज आनंद होतोय की महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ह्या कामगारांना, जे बांधकाम कामगार आहेत, दुर्लक्षित कामगार आहेत, नाक्यावरचे कामगार आहेत, त्यांना आम्ही लाभ मिळवून देतोय. शासनाच्या योजनेचा खालच्या प्रत्येक कामगारांपर्यंत, प्रत्येक घटकापर्यंत हा लाभ मिळवून देतोय. त्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे हा. आज जेणेकरून आज डोक्याला हेल्मेट मिळाले, तर डोक्याची संरक्षण झालं डोक्याचं आमच्या. तर काही जरी एखादा खडा जरी वरनं पडला तर डोक्याला लागणार ना हेल्मेटमुळं बाजूला निघून जाईल. आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे शासनानं जे दिलं आमच्यासाठी खूप चांगली योजना दिलेली आहे. आनंद झाला. काय काम करतो तुम्ही? मी बिगारी आहे, मिस्त्री बिगारी. चांगल्यासाठी आणि हे आम्हाला कायम स्वरूपी असेल लाभ भेटायला. महापालिका आयुक्ताप्रमाणेच उत्पन्न वाढीचे कोणतेही ठोस प्रयत्न न करता आणि जमा खर्चाचा ताळमेळ न घालता स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळेक यांनी महापालिकेचे सन 2019-20 वार्षिक तब्बल 6,765 कोटींचा अंदाजपत्रक सादर केलाय. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळेक यांनी अंदाजपत्रक सादर करताना कोणत्याही लोकप्रिय आणि नव्या योजनांची घोषणा करण्याऐवजी जुन्याच योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिलाय. परंतु आगामी निवडणुका लक्षात घेता मुळेक यांनी आपल्या मतदारसंघातील नगररस्त्याच्या वाहतूक आराखड्यासाठी भरघोस तब्बल 100 कोटी तरतूद केली आहे. याशिवाय दृष्टीहीनांसोबतच्या मदतनीसाला पण PMP मोफत पास सेवेसाठी 30 लाख रुपये, महिलांसाठी कर्करोग निदान चाचणीची अल्पदरा सुविधा उपलब्ध करून देणे, शहरात बांबू लागवडीसाठी 1 कोटीची तरतूद, वारकरी सांस्कृतिक भवनासाठी 2.25 कोटी, समाविष्ट गावांसाठी 192 कोटी यासारख्या काही समाज उपयोगी योजनांचा मुळीक यांनी आपल्या अंदाजपत्रकात समावेश केलाय. सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 6,085 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केलं होतं. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक क्रीडा आणि तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ असणारा अलकृती हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय आणि या सोहळ्याला 4 चांद लावलेत ते प्रसिद्ध नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अलकृती या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्याला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली आहे. अलकृती या सोहळ्याचे हे 10वे वर्ष आहे. या इव्हेंटमध्ये 70 पेक्षा जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप माने यांनी दिली आहे. अलकृती हा आमच्या इन्स्टिट्यूटचा हा वार्षिक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमामध्ये आपण टेक्निकल इव्हेंट्स, कल्चरल इव्हेंट्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स असा तिन्हीचा एकत्रित संगम असतो आणि जवळपास 60 पेक्षाहून अधिक इव्हेंट्स या 3 दिवसांमध्ये आयोजित केल्या जातात. तर त्याच्या दरम्यानसुद्धा काही सोशल ॲक्टिव्हिटीज होतात, ज्याच्यामध्ये आम्ही यंदाच्या वर्षी ड्रग फ्री इंडियाची आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयोजनाबरोबर एक ॲक्टिव्हिटी केली आणि
हा मेजर पार्ट असतो की आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते फक्त पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रभरातून आणि काही विद्यार्थी अगदी महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा येतात. आणि जो एक आपण साधारण जी संख्या असते मुलांची ज्याला आपण इंग्लिशमध्ये फुटफॉल म्हणतो तर तो एक 10-1 हजारांपेक्षा नेहमी जास्त असतो. त्याच्यापेक्षाही आत्ताची माझ्याकडे एक्झॅक्ट जी संख्या आहे त्याच्यामध्ये साधारण 70 जास्त कॉलेजेसनी पार्टिसिपेट केलेलं आहे. नाही, महाराष्ट्राच्या बाहेरनंसुद्धा बरेच कॉलेजेस येतात. अगदी मी म्हणेल की काही पार्टिसिपेंट्स इव्हन आय आय टीचेसुद्धा असतात. तर हा इव्हेंट बऱ्यापैकी एक राष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलाही जोपासता याव्यात यासाठी अशा इव्हेंट्सची विद्यार्थ्यांना गरज असल्याचं मत बी एम सी सॉफ्टवेअर इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी तरुण शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. ये बहुत जरूरी है क्योंकि हम अपने सारा हिस्सा ध्यान पढ़ाई में देते हैं लेकिन सिर्फ पढ़ाई के बल पर आप सक्सेसफुल नहीं हो सकते. आपको एक होलिस्टिक आदमी बनने के लिए आर्ट भी ज़रूरी है, कल्चर भी ज़रूरी है, स्पोर्ट्स भी ज़रूरी है. तो मुझे लगता है कि ऐसे इवेंट्स बहुत ज़्यादा ज़रूरी हैं और जो ये स्टूडेंट्स ऑर्गेनाइज करते हैं ये तो उससे भी ज़्यादा ज़रूरी है क्योंकि इनको वो ऑर्गेनाइजेशनल स्किल्स समझ में आते हैं कि कैसे इतने लार्ज इवेंट. अभी यहाँ पर अगर 5,000 लोग आएंगे या 10,000 लोग आएंगे तो ये काफ़ी बड़ा इवेंट हो गया. और अगर हम सोच रहे हैं कि स्टूडेंट्स ये करेंगे तो उनको जो स्किल्स चाहिए कि पैसे कैसे इकट्ठे करने हैं, प्लानिंग कैसे करनी है और एक हाई क्वालिटी इवेंट कैसे करना है, वो स्किल्स बहुत ज़रूरी हैं. विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरं कसं जायचं तसेच विद्यार्थ्यांमधील कला जिवंत राहण्यासाठी अशा इव्हेंटची गरज असल्याचं अभिनेत्री सोनाली सांगतेय. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये अलाकृती हा एक इव्हेंट होतो आणि या इव्हेंटला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आलेली आहे. सोनाली, काय सांगशील, हा इव्हेंट असे बरेच इव्हेंट कॉलेजेसमध्ये होतात आणि हे विद्यार्थ्यांसाठी किती गरजेचे आहे तुला असं वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये हे जे दिवस असतात फेस्टिवलचे किंवा गॅदरिंगचे म्हणा किंवा कल्चरल फेस्टचे म्हणा, हे खूप गरजेचे आहेत. कारण तुम्ही वर्षभर अभ्यास करता, वर्षभर खूप असाइनमेंट्स असतात, प्रोजेक्ट्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्याकडे लक्ष आपण देतोच, पण कुठेतरी त्यातनं बाहेर पडून आपल्या आपल्यात एक वेगळी जी कला असू शकते, प्रत्येकात एक कला असतेच, माझं हे ठाम मत आहे. काही लोकं छान गातात, काही लोकं छान काहीतरी इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतात, काही लोक अमेझिंग स्पोर्ट्स खेळू शकतात, काही लोकांना डान्स, ड्रामा, ॲक्टिंग ह्याची आवड असू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक विद्यार्थीमध्ये कुठली ना कुठली कला ही दडून असते. ती निश्चितच बाहेर काढून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की एक जिवंत राहण्यासाठी, उत्साही राहण्यासाठी, एक्साइटेड राहण्यासाठी, स्ट्रेस फ्री राहण्यासाठी तुम्हाला कला जोपासायलाच पाहिजे. मला असं वाटतं की मी एक ॲक्ट्रेस आहे, एक हॉबी म्हणून मी ॲक्टिंगला सुरुवात केली, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट जी मला आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद देते आणि अर्थात ते माझं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झालं. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जरी असलात तरी नक्कीच एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला मनापासून आनंद देते, तुम्हाला स्ट्रेस फ्री करते, तुम्हाला तजेलदार करते आणि ती गोष्ट जोपासायला पाहिजे, ती तुम्हाला यंग ठेवते. तुझ्या, तू कॉलेजला असताना तू असे इव्हेंट्स अटेंड केलेस का, म्हणजे स्वतः तू त्यात पार्टिसिपेट केलेस? माझी सुरुवातच माझ्या शाळेत किंवा शालेय किंवा कॉलेज जीवनातूनच झाली आहे आणि प्रत्येक कल्चरल फेस्टमध्ये मी भाग घ्यायचे, डान्स करायचे, ॲक्टिंग करायचे. तिथूनच मला ती ऊर्जा मिळाली, तिथूनच प्रेरणा मिळाली, एनकरेजमेंट मिळालं आणि मग मी पुढे जाऊन हे करिअर करू शकले. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने यासाठी वेळ काढावा. बरं, असं आता अलाकृती हा जो इव्हेंट आहे तर त्यात सोशल असेल, कल्चरल असेल आणि टेक्निकल असेल, अशा तिन्ही बाबी समाविष्ट आहेत. तर तुला काय वाटतं की एक सोशल जो आपण आता ॲक्ट म्हणतो तर सोशल ॲक्ट ह्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे, तर विद्यार्थ्यांसाठी ते किती महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं? एक तर स्वतःसाठी सुद्धा, कारण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कॉलेजच्या जीवनातच कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींना सुरुवात होत असते, आपल्याला आपली जबाबदारी नव्याने कळत असते, ती स्वतःसाठी सुद्धा आणि मग ती गोष्ट समाजासाठी सुद्धा पसरवण्याची गरज आहे. आणि जेव्हा कॉलेजचे स्टुडंट्स एकत्र मिळून ती एनर्जी चांगल्या डिरेक्शनमध्ये नेतात तेव्हा खऱ्या अर्थाने समाजात बदल घडू शकतात आणि ही सुरुवात आहे त्याची. अच्छा, थँक्यू. कॅमेरामॅन रोहित वनखटेचं, मी शनाया दिन माणूस पुण्या. मना सजना भक्ती पंथेची जावे या मनाच्या श्लोकातील स्वराने 11,631 विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक सामूहिक पठणातनं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करता प्रयत्न केलाय. जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष आसमंतात दुमदुमलाय आणि जागतिक विक्रमाच्या या उपक्रमाचे साक्षीदार होण्याची पुणेकरांना संधी मिळाली आहे.
पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. निमित्त होतं निनाद पुणे, ओरायन स्टुडिओज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित 11,631 शालेय विद्यार्थ्यांच्या श्रीमानाचे श्लोक पठणाच्या उपक्रमाचं. उपक्रमाचे मुख्य संयोजक निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, ओरायन स्टुडिओजचे आशिष केसकर, समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉक्टर राम साठे, द्वारिका साऊंड पुणेचे बाबा शिंदे यांनी आयोजन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त निवडक 21 मनाचे श्लोक आणि पाठांची निर्मिती मनशक्ती संस्थेने केली आहे. तसेच या संस्थेचे मयूर चंदने गिनीज विक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. मावळमधील दोन मुलींनी उपजिल्हाधिकारी होऊन सगळ्यांचं लक्ष वेधले. शिक्षणाची जिद्द असेल तर मुली काय करू शकतात हे या दोन्ही मुलींनी सिद्ध करून दाखवले. हालाकीच्या परिस्थितीवर मात करत स्वाती आणि पूजा यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या ध्येयाबद्दल जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळतं हे एका शेतकऱ्याच्या मुलीने सिद्ध करून दाखवले. मावळ तालुक्यातील स्वाती धाभाडे या मुलीने MPSC परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला असून ती उपजिल्हाधिकारी बनली आहे. घरची बिकट परिस्थिती असताना देखील सरकारी नोकरी मिळून उच्च पदावर काम करण्याचं स्वप्न स्वातीने उराशी बाळगलं होतं. त्यासोबतच तिने अहोरात्र कष्ट देखील घेतले. जिद्द असेल तर परिस्थिती हालाकीची असेल तरीही यश संपादन करता येऊ शकतं हे स्वातीने सगळ्यांना दाखवून दिलंय. डेप्युटी कलेक्टर पद मिळवणं ही ड्रीम पोस्ट होती माझ्यासाठी आणि ती मिळाली हा खूप आनंद झाला. आणि त्यातमध्ये मुलींमध्ये राज्यात प्रथम येणं जे कधी म्हणजे माझ्यासाठी अनपेक्षित होतं. बट यस, गेले 3-3.5 वर्ष जी मेहनत केली होती आणि त्या मेहनत ठेवलेलं सातत्य आणि त्याचबरोबर आईवडिलांचा मानसिक पाठिंबा ह्या सर्वांमुळं मला वाटतं हे यश मिळवणं माझ्यासाठी शक्य झालं. त्यामुळे आईवडिलांचं ह्याच्यामध्ये माझ्या यशामध्ये खूप मोठा त्यांचा सहभाग आहे. आई वडील शेती करून कुटुंब चालवतात, काबाड कष्ट करतात, मात्र असं असताना देखील स्वातीच्या आई वडिलांनी स्वातीला उच्च शिक्षण दिलंय आणि स्वातीने देखील या सर्व कष्टाचं चीज केलंय. ज्यावेळेस माझं 2015 BCOM झालं होतं तर त्यावेळेस मला वडिलांचे मित्र आदरणीय विनोदजी साबळे यांनी मला ह्या क्षेत्राविषयी माहिती दिली आणि तेव्हा कुठेतरी जाणवलं की नाही, माझ्यात ह्या क्षेत्रामध्ये करण्याची ती क्षमता आहे आणि इथे तुमचं सिलेक्शन हे गुणवत्तावर होते. माझं भांडवल हेच आहे की माझ्याकडे गुणवत्ता आहे. तर त्या 2015 मी जो अभ्यास सुरुवात केला त्याचं हे आज फळ मिळतं. तयारी इन अ सेन्स मी पुणे हे स्पर्धा परीक्षांचं माहेरघर असं म्हटलं जातं आणि तळेगावपासनं एक अगदी हाकेच्या अंतर म्हणजे लोकल ट्रेनची सोय असल्यामुळं मला दररोज अपडाऊन करणं शक्य झालं. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक स्वाती दाभाडेने पटकावला आहे. आई वडिलांचे कष्ट आणि सर्व स्तरातील नागरिकांच्या शुभेच्छा हीच माझ्या जिद्दीची प्रेरणा राहिली आहे. यापुढे मी IAS IPS होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्वाती दाभाडेने सांगितलंय. सांगेल की कोणत्याही एका टप्प्यावरती तुम्हाला अपयश मिळण्याची शक्यता असते किंवा अनेकदा पाठिंबाही मिळत नाही तो तुम्ही त्या क्षणी निराश न होता प्रयत्न करत राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला सपोर्ट नाही मिळणार पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कराल, पटवून सांगाल, नक्की ते निश्चित ते तुम्हाला सपोर्ट करतील. आणि माझं मुलींबरोबरच मुलींच्या आईवडिलांनी तितकंच सांगणं आहे की मुलींना दाबून नका ठेवत जाऊ, त्यांची जी गुणवत्ता आहे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत जा. तुमची मुलगी तुम्हाला कधीच निराश नाही करणार, फक्त तिला एक संधी द्या. त्या संधीचं ती सोनं करण्याची तिच्यामध्ये ती क्षमता असते आणि ती पुढे आणण्याचा प्रयत्न मी समस्त महाराष्ट्रातील आई वडिलांना नक्की सांगेल.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा मिशनचे चौथे सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या 65व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारत देशामधील 925 सरकारी रुग्णालय, 50 उद्याने, त्याचबरोबर शाळा, बसस्थानके स्वच्छ करण्यात आली आहेत. तसेच 1,00,000 वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये 26 सरकारी रुग्णालय, 4 सार्वजनिक उद्याने, सुमारे 5,000 स्वयंसेवकांनी स्वतः स्वच्छता दूत बनून स्वच्छ केली आहेत. आज ससून रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयांच्या वॉर्डच्या बाहेरचे खुले क्षेत्र, पार्किंग क्षेत्र आणि इतर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी लोकांसोबत संवाद साधून लोकांपर्यंत स्वच्छतेबद्दल जनजागृती केली आहे. या अभियानात संत निरंकारी मिशनचे अनुयायी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ससून रुग्णालयात स्वच्छता केली जाते. आपण पाहू शकता अशा पद्धतीने स्वच्छता केली जाते. बरीच लोक यात सहभागी झालेले आहेत. कोणी झाडू मारत आहे तर कोणी झाडूने पूर्ण परिसर हा स्वच्छ केला जातो. या कॅम्पेनमध्ये, या फाउंडेशनमध्ये सहभागी झालेले लोक आपल्यासोबत काही आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण की ही जी स्वच्छता केली जाते तर ती किती वर्षापासून स्वच्छता केली जाते किंवा कशा पद्धतीने हे सर्व मॅनेज करतात किंवा किती लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. हे जे तुम्ही फाउंडेशनतर्फे जी स्वच्छता केली जाते काय सांगता? हे आमच्या बाबाजीचे आज 65th बर्थडे निमित्त ही संतनिरंकारी मिशन तर्फे सेवा केली जाते. इथं 500 लोक सासूनमध्ये आलेत. पूर्ण भारत आणि विदेशामध्ये पण अशीच ही सेवा राबवली आहे. आजच्या दिवशी सद्गुरू माता सविंदर सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांनी हे जे आम्हाला ते आदेश दिलेले त्याच्या निमित्त आम्ही सेवा ही दरवर्षी बाबाजींचे बर्थडेच्या दिवशी आम्ही करतो. आज 65th बर्थडे आहे त्यांचे. त्यांनी हे सांगितले की ब्लड डोनेशन आणि ही सेवा ही आम्ही नेहमी दरवर्षी अशीच नेहमी आम्ही करत राहतो. तुम्ही आता उद्यान आणि रुग्णालय असे दोन्हींची सेवा करताय किंवा स्वच्छता करताय, तर आपल्या महाराष्ट्रातलेच फक्त तुम्ही हे रुग्णालय वगैरे घेता का किंवा बाहेर वगैरे पण असतात? बाहेर वगैरे पण असतात. पूर्ण भारतमध्ये 600 जागेवर आज ही सेवा आम्ही करत आहोत. कुठं 1,000, कुठं 500 असे आमचे व्हॉलेंटियर, सेवादल आणि सातसंगत सगळे जाऊन ही सेवा करतात. यामध्ये आता मी पाहते की बरेच लोक सहभागी झालेले आहेत, तर हे स्वतःहून सहभागी झाले आहेत का? हो, स्वतःहून. ह्यांच्यावर कोणती जबरदस्ती नाही, काही पैसा बिसा काही दिलेलं नाही आहे. हे आपल्या स्वेच्छाने, गुरुचे आदेशनी ही सेवा करतात. बरं, आता हे बरेच रुग्णालयांमध्ये तुम्ही ही सेवा देताय, तर कशा भावना आहे तुमच्या? सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराज किंवा सद्गुरू माता सुदीक्षा सविंदरचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे ही सेवा चाललेली आहे की प्रदूषण आतमध्ये हो किंवा प्रदूषण बाहेर दोन्ही ठिकाणी हानिकारक आहे. त्याच्यासाठी जे काय आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे सद्गुरूचा आदेश घेऊन आज पुण्यामध्ये 29 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. बरं, आता ही तुम्ही जी सेवा अशी देते बऱ्याच रुग्णालयांमध्ये, ती सरकारीच आहेत का? हो, सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवसिंह महाराजांचा आदेशच आहे. जी काय स्वच्छता अभियान होणार ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच होणार. असं ऐकले की उद्यानांमध्ये सुद्धा तुम्ही हे सेवा करताय किंवा स्वच्छता करताय, तर ते कशा पद्धतीने करताय? हे जे काय बाबाजींचा जो काय आदेश आहे आणि जे काय आज वाढदिवसानिमित्त असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प जे काय आम्ही राबवतो हे सद्गुरूच्या आदेशाप्रमाणेच आम्ही हे केलं जातं. आणि आज पार्कमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आज वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम आम्ही राबवले जातात. पुण्यातले अशी बरेच रुग्णालय आहेत, सरकारी रुग्णालय आहेत, तर अशा बरेच रुग्णालयांमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे अशा पद्धतीने स्वच्छता केली जाते. तर आता पुण्यातील किती रुग्णालयांमध्ये तुम्ही ही स्वच्छता राबवली? पुणे में आज 26 गव्हर्नमेंट हॉस्पिटल में ये सफाई अभियान चल रहा है और साथ में 4 म्युनिसिपॅलिटी के जो पार्क्स हैं वहां पे भी सफाई अभियान और वृक्षारोपण ये दोनों चल रहा है. अच्छा, मुझे क्यूरियोसिटी इसकी वजह से ये क्वेश्चन कर रही हूँ मैं आपको कि आप ये जो स्वच्छता कर रहे हैं तो आप सब लोग भी उसकी केयर कर रहे हैं क्या? मतलब आपको कुछ होना नहीं चाहिए अब इतनी स्वच्छता कर रहे हैं? हाँ, जो सभी प्रिकॉशंस लिए हैं क्या कुछ? बिल्कुल, जब भी वॉलंटियर हैं आप देख रहे हैं तो उनके मास्क लगे हुए हैं और हैंड ग्लव्स भी सबको दिए गए हैं, तो ये जरूर हम ध्यान रख रहे हैं.
और जो भी बायोमेडिकल या मेडिकल वेस्ट है उसको हम टच नहीं कर रहे हैं, केवल जो आप कचरा है रोड पे बाहर है वही हम कर रहे हैं, अंदर भी हॉस्पिटल के अंदर हम नहीं जा रहे हैं। अशा पद्धतीने आपण पाहू शकता की अतिशय ससून रुग्णालयाचा जो परिसर आहे तो स्वच्छ केला जातोय। संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे ही सेवा राबवण्यात येते आहे। कॅमेरामन रोहित वनखटे सह मी शनाया दिनमान न्यूज पुणे। पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत यावे पण त्यांचा काही वेगळा गेम प्लॅन असेल तर माहित नाही। पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती। आगामी विश्वचषकात पाकिस्तानशी खेळावे की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा, कपिल देव यांचं मत। मंदिर दुर्घटनेप्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि प्रशासन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी। आणि पुणे शहरामध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ, पुणे पोलिसांचं अपयश। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।